झाले, प्रवर्तक असून निवृत्तीस आले. पवित्र असा रामनवमीचा दिवस दादा आज आपल्यातीलच या ठिकाणी उपस्थित असलेल्या पैकीच एक वारकरी संप्रदायाचे भूषण आपण त्यांना रोगेश्वर महाराजांचा ग्रामानंद जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. माझं वारकऱ्याचं भूषण, वारकऱ्याचं अस्त्र आणि शस्त्र म्हणजे विना, विना हे त्याचं हत्यार. अशा गरीब प्रकृती या ठिकाणी परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहिले आणि पुराणामध्ये या ठिकाणी फक्त तीनच माणसांच्या हातामध्ये विना होता, सरस्वती माता विद्येचे आदिदेवता नारदमुनी आणि आमचं वारकरी संप्रदायाचं भूषण आमचा पंढरीचा वारकरी. या वारकऱ्याच्या हातामध्ये विना अतिशय चांगल्या प्रकारचा शोभून दिसतो. या ठिकाणी नारदमुनी ज्यावेळी जंगलामध्ये वाल्याकुळेला भेटायला गेले, नारायण नारायण अशा प्रकारे उच्चारत गेले, त्यावेळी वाल्याकुळे नारदाला म्हणाला तुमचं शस्त्र कुठे? तेव्हा नारदमुनी म्हणाले माझं शस्त्र म्हणजे माझा विना आहे. अतिशय चांगल्या प्रकारे नारदमुनीने समर्पक अशा प्रकारचं उत्तर दिलं. असे आमचे विनेकरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये 133 ओवी आहे. वनीची या ज्वाळा कशी वाया जाई आकाशी, वनीची या ज्वाळा कशी वाया जाई आकाशी, क्रिया झिरो दे तैसी शून्य माझी. म्हणजे अशा प्रकारचं माझं जे कार्य ते शून्य होऊन जाऊ दे. वनीच्या ज्वाळा आकाशामध्ये ज्याप्रमाणे विरून जातात त्याप्रमाणे याचं हे आपल्या वारकऱ्याचं काम अतिशय अहंकार नाही कुठल्या प्रकारचं असं सर्व शून्य जीवन. असे आपल्यातलंच ज्यांचं नाव शंकर आहे, ज्यांच्या नावात शंकर आहे, ज्यांच्या नावात राम पण आहे, म्हणजे शंकर आणि राम यांचा दूत नारदमुनी आणि नारदाच्या अंगावर ज्याप्रमाणे विना होता त्याचप्रमाणे आमच्या शंकर रामजी हरिभक्त परायण शंकर रामजी यांच्या खांद्यावर देखील होणार होता. बाबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उभं राहायचंय, महाराजांच्या इकडे यायचंय. कठार भागाचं भूषण, संगमनेर तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं भूषण एका महान व्यक्तीच्या हस्ते या वारकरी संप्रदायाचा विनयकार्याचा ठिकाणी सन्मान होत आहे. बाबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तरी अतिशय सोजोळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. त्र्यंबकेश्वर ते आंबी तुम्हाला ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा, त्याचप्रमाणे आंबी तुम्हाला ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा सोहळा या माणसाने पाठीमागे विनय त्यांची मुलं देवराम आणि तुळशीराम यांना विनंती करतो की आपण या विचार मंचावरती यायचे. ज्याप्रमाणे तो परतीचा जो विना आहे, त्र्यंबकेश्वरची दिंडी हिवाळ्यामध्ये आणि पंढरीची वारी पावसाळ्यामध्ये, ऊन असो वारा असो पाऊस असो तिन्ही या ठिकाणी अशा प्रकारच्या ऋतूमध्ये या महाराजांनी परतीचा विना देखील आणला. महाराज पाठीमागे त्यांच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग घडला, तुम्ही मगाशी नांगराचं उदाहरण सांगितलं, हा माणूस नांगर या ठिकाणी नांगरत होता, जसा नांगर सोडला बैल जसा अंगावर आला, बैलाने शिंगावर घेतलं आणि मरता मरता अशा प्रकारे हा माणूस वाचला. ईश्वराच्याच मनामध्ये देखील होतं, अवघड ठिकाणी लागलं होतं, 6 महिने अंथरूणला हा माणूस खिळून होता, परंतु परमेश्वराची लीला मोठी की हा या माणसाच्या खांद्यावर विना असा शोभून दिसला म्हणून परमेश्वराने देखील त्याला विना गेल्या ठिकाणी उभं केलं. महाराज खूप चांगल्या अशा प्रकारचा व्यक्तिमत्वाचा आपण गौरव या ठिकाणी केला. मी सर्वांचं या ठिकाणी रुग्णेश्वर देवस्थान ट्रस्टीचं आणि ज्यांनी ही संकल्पना तयार केली सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद महाराज. महाराज मगाशी तुम्ही म्हणाले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मुलांनी चळवळ जर या ठिकाणी केली तर मला कीर्तन या ठिकाणी डिस्टर्ब होतो. महाराज हे तुम्ही मसुंडीची हे जे मुलं पाहता त्याची जी पंढरी होती त्या पंढरीमध्ये देखील या ठिकाणी टाळकरी घेऊन टाळ घेऊन मुलं उभी होती. महाराज मला अजून अभिमान वाटतो की हे विद्यार्थी सगळे माझ्या वर्गातील विद्यार्थी यांचा दुसरीचे तिसरीचे आणि चौथीचे विद्यार्थी माझ्या वर्गातील विद्यार्थी महाराज आणि नाथा गोडके ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा माणूस आहे मसुंडी गावचे सरपंच. त्याचबरोबर पालकांना विनंती की 8 दिवस मुलं आपण या ठिकाणी घेऊया आणि कार्यक्रमाची आमची शोभा वाढवा. सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पंक्ती धरून घ्यायचं आहे. माननीय सामाजिक